ज्या कामामुळे मनुष्याला हीन वागणूक दिली जात असेल अशा कामाचा त्याग करावा, राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे यांचे प्रतिपादन. ज्या कामामुळे आपल्याला अस्पृश्य म्हणून हिणवले जात असेल आणि ज्या कामामुळे मनुष्याला हीन वागणूक दिली जात असेल अशा कामाचा त्याग करावा, असे प्रतिपादन चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे यांनी केले आहे. ते धरणगाव येथे महाराष्ट्र चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित संत रोहिदास समाज कल्याण महामंडळ जळगाव यांच्या वतीने गठई कामगार स्टॉल वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख पीएम पाटील, गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, माजी पंचायत समिती सभापती दीपक सोनवणे, समाज कल्याणचे विलास भावसार, किशोर माळी, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेविका अंजली विसावे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता लिंडायत, विजया महाले, प्रियंका गजरे, कल्पना विसावे, महाले सर, माजी नगरसेवक दुरेकर, गोपाल विसावे आदी उपस्थित होते. प्रसंगी गटई कामगारांना स्टॉलचे वितरण प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच मेघराज रोहिदास महाले, कुमारी जयश्री नवल महाले व पूजा जगदीश दुरेकर या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना भानुदास विसावे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व भूमिका मांडली. अध्यक्षीय भाषणामध्ये गुलाबराव वाघ यांनी सर्व कामगारांना उत्कृष्ट कामाची प्रेरणा दिली. सूत्रसंचालन आरबी महाले यांनी तर आभार दीपक सोनवणे यांनी मानले. बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं त्यावेळेस किंवा या व्यवसायावरून जर तुमचं समाजाला कमी लेखलं जात असेल, मागासपण येत असेल, कुणी आपल्याला दूर लोटत असेल, कुणी तुच्छ लेखत असेल, तर ते काम माणसाने सोडून द्यायला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं बांधवांनो. आणि म्हणून कुठपर्यंत आपण हे काम करत बसायचं, तर आपण कुठेतरी चांगल्या व्यवसायाकडे वळूया. आज आपली परिस्थिती नाजूक, परिस्थितीवर मात करायला पाहिजे अशा अनुषंगाने आपण हा आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या बहुत छोट्या काठी कार्यक्रम आहे, परंतु याच्या विचार दृष्टिकोन आहे की हा शासनाचा उपक्रम आहे आणि आपण आता या शासनाची आपण पाहिजे आहोत. आपण कर्ता धरते या शासनामध्ये आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या योजना मुख्यमंत्री लेवलला लावून धरलेले आहे. परवाच आमचे बबनराजे गोलप साहेबांनी एक मागणी दिली उद्धवजी ठाकरे साहेबांकडे की पहिल्यांदा यावेळेस 95 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाठ्यपुस्तकामध्ये संत रविदासाचा पाठ आपण टाकलेला होता. तो पाठ 4 वर्ष चालला, परंतु नंतरचं सरकार बदललं तर त्यांनी पाठ सुद्धा आपला गायब करून दिला. तर आपण प्रामुख्याने ती सुद्धा मागणी केलेली आहे की संत रविदासाचे विचार घराघरामध्ये कसे जातील या दृष्टिकोनातून आपण मागणी लावून धरलेली आहे. आणि मुख्यमंत्री साहेब आणि आपले शिवसेनेचे उपनेते सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपले नेते बबनरावजी गोलप आहेत, त्याचप्रमाणे गुलाबरावजी पाटील आहेत, ते नेहमी आपल्या पाठीशी असतात. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही, लवकरच तो धडा सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये येईल ही आशा आपण या ठिकाणी बाळगूया. हे काही आपलं राष्ट्रीय चर्मकार महासंघ हे काही राजकीय व्यासपीठ नाही, राजकारणापासून आपण दूर आहोत याविषयी. परंतु ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं त्या लोकांचं नाव घेणं आपलं महत्वाचं काम आहे आणि या दृष्टिकोनातून या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.